जीना साथ है ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। थैंक यू मैच स्टार्ट। चलते हैं मैच की तरफ। यस स्टार्ट। थैंक यू सपने। येस थँक्यू। खूप चांगला तुम्ही आवाज या आधीच्या मॅचमध्ये देखील ऐकलात आणि त्याचप्रमाणे संगीत देखील आपण ऐकलं, खास करून महेश यांच्या माध्यमातून। एक सुप्रसिद्ध खेळाडू देखील आहेत, अप्रतिम दर्जाचा खेळ देखील दाखवतात आणि त्याचप्रमाणे मैत्रीचं नातं कशा पद्धतीने जपायचं त्यांचं ते उदाहरण त्यांनी मात्र नक्कीच त्यांच्या संगीताच्या माध्यमातून मात्र मांडत असण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। तर मॅच देखील त्या ठिकाणी रंगते। एका बाजूला ASK फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ASK वॉरियर्स, दोन्ही संघामध्ये टॉस देखील झाला। टॉस जिंकलाय तो म्हणजे ASK वॉरियर्स या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्यासाठी मात्र आमंत्रित केले ते म्हणजे टीम ASK फायटर्स या संघाला। सलामीची जोडी एका बाजूला जर आपण पाहिलं तर विजय आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय स्ट्रायकर एंडला, तर नक्कीच आपण पाहू शकता। रवी आपण पाहू शकता स्ट्रायकर एंडला। आणि अर्थातच MCAचे पदाधिकारी आणि सदस्य प्रमुख म्हणून त्यांना पाहतोय ते म्हणजे सन्माननीय प्रमोदजी जाधव साहेब, आपले देखील सहर्ष स्वागत। वेलकम सर, आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्नाभा। आणि अर्थातच MCA म्हणजे नक्कीच त्याचे पदाधिकारी देखील आहेत आणि अगदी सर प्रमुख सदस्य म्हणून आपण त्यांना सातत्याने पाहत आलोय। त्यात आणि त्याचप्रमाणे गोपी इलेव्हनचे प्रमोदजी यादव ते देखील अर्थातच MCAचे आहेत, तर त्यांचा देखील आपण वेलकम करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती। त्यांचं देखील सहर्ष स्वागत। वेलकम सर, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। आपण देखील स्थानपन्नाभा आमच्या मुख्य व्यासपीठावरती। आपलं देखील आयर्ली सुपर किंग्स प्रीमियर लीगमध्ये हार्दिकचं स्वागतम। तर नक्कीच यावेळेस आपण नक्कीच पाहू शकता आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमोदजी यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं मात्र मनाच्या अंतकरणापासून हार्दिकचं सुस्वागतम। वेलकम सर, आपण देखील स्थानपन्न झालात, आपलं सहर्ष स्वागत आहे। आणि मी नक्कीच या ठिकाणी मात्र सन्मान करण्यास विनंती करेन की महेश सर आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोदजी यादव साहेबांचा मात्र शुभ सन्मान करायचा आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती। MCAचे प्रमुख सदस्य पदाधिकारी म्हणून आपण त्यांना सातत्याने पाहत आले म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मात्र प्रमुख अधिकारी सदस्य म्हणून आपण प्रमोदजी यादव साहेब त्या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती मात्र नक्कीच त्यांचा आपण शुभ सन्मान करूया। अगदीच मान्यवरांची रेलचेल आणि अतिथी देवभव असं नैसर्गिक रुपयाप्रमाणे मात्र आपण हा सन्मान त्या ठिकाणी मात्र प्रमोदजी यादव मात्र नक्कीच यांचा करण्यात येतोय। तर टीमची धावसंख्या एक षटका अखेरीस 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। माफ करा, कारण की आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि प्रमुख मान्यवर म्हणून आपण प्रमोदजी यादव साहेब मात्र त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख अधिकारी देखील आहेत, तर त्यांचा त्या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। टीमची धावसंख्या एक षटका अखेरीस 6 या आकड्यावरती 6 ऑन स्कोरबोर्ड। अगदी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न मुंबई अर्थातच ASK वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। त्या विनंती करीन जास्त वेळ नका घेऊ, विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, ही विनंती असेल।
कारण की प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलाय आणि पहिले 4 शतक हे मात्र तुम्हाला 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी संपन्न करायचे आहेत. त्यामुळे आपण जास्त वेळ न घेता त्वरित सामन्याला सुरुवात करायचं आहे. स्ट्रायकर एंडला विजयी, यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये बॉलला पाठवलंय अगदी डाऊन द ग्राउंड सीमारेषा पलीकडे. बॅट्समन विजय मिश्राच्या बॅट मध्ये आलाय हा पॉवरफुल हिट षटकार. आणि गोलंदाजी मार्क वरती आहे ते म्हणजे अर्थातच डॉक्टर गोळे, त्यांच्या विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळेस मात्र बॅक टू बॅक 2 षटकार येतील की काय, परंतु बॉल साला अगदी क्षेत्ररक्षकाच्या भेटीला. एक तिरी तो एक मेरी, पहिल्या बॉल वरती बॉलर एंड बॅट्समन एंड करून षटकार आला आणि दुसऱ्या बॉल वरती बॉलर एंड करून विकेट आली, म्हणजे विकेट गेली आहे ते म्हणजे अर्थातच एएसके फायटर्स या संघाचा विजय मिश्रा बॅक टू द डगआउट. तर नक्कीच आतापर्यंत आपण टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर 2 चेंडू किरीस तब्बल 12 या आकड्यावरती. न्यू बॅट्समॅन एंटर झाला आहे जर आपण पाहिलं तर डॉक्टर प्रशांत इन ॲक्शनमध्ये ते देखील पाहायला मिळते. स्वतः टीमचे कॅप्टन, स्वतः टीमचे संघनायक, प्रमुख खेळाडू प्रशांत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. माफ करा संतोष, डॉक्टर संतोष आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहिलं आडव्या बॅटने बॉल झाले अगदी क्षेत्ररक्षकाच्या भेटीला. आशिष त्या ठिकाणी मात्र दैनात आहेत, कुठलीही मात्र चुकी करत नाही आहे आणि अर्थातच विकेट हॅट्रिकच्या अगदी जवळपास मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तर म्हणजे अर्थातच डेफिनेटली डॉक्टर गोडे बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट संपादित केले आणि 2 गडी बाद झालेत. म्हणजे अजूनही विकेट हॅट्रिकसाठी मात्र नक्कीच 500 रुपयांचा कॅशबॅक असणार आहे ते म्हणजे डॉक्टर प्रशांत सर यांच्याकडून. प्रशांत मात्र यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिकसाठी. बॅक टू बॅक 2 गडी देखील बाद झालेत, बॅक टू बॅक 2 गडी परतवले देखील. 1 षटकार आला, त्यानंतरचं कमबॅक अगदी दमदार पाहायला मिळालं आणि हॅट्रिक बॉल आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल की काय. परंतु पंचायतकडे अपील मात्र मागितली होती, परंतु अपीलमध्ये उत्साह तर भरपूर होता. अपीलला मात्र फेटाळले, अगदी डॉट बॉल आलाय. कौतुक करावं लागेल, चांगलं कमबॅक नक्कीच आपण पाहू शकता. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटर बॅटमधनं बाहेर पाठवलं डीपमध्ये, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक धाव कम्प्लीट होईल, दुसरी धाव घेण्याचा मात्र कुठलाही मानसिक प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही, परंतु धाडस देखील नव्हतं. त्यामुळेच मात्र डॉट एक सिंगल मिळाली, एक सिंगलवरती समाधान मानावं लागते. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 13 या आकड्यावरती. यावेळेस पुढे सरसा स्टेप आउट होऊन खेळण्याचा पर्यंत काऊ कॉर्नर अगदी खाली आहे, त्या ठिकाणी मात्र बॉल साईल अगदी क्षेत्ररक्षकाच्या भेटीला की काय, परंतु प्रश्नचिन्ह येस येतोय चौकार आणि षटकाची देखील समाप्ती होते. 1 षटका अखेरीस 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 17-17 या आकड्यावरती. डॉक्टर प्रशांत म्हात्रे यांना अतिशय दुःख झालेलं आहे. त्यांची अपेक्षा होती की गोळे सर हॅट्रिक घेतील आणि ऑलमोस्ट त्यांनी खूप चांगला एफर्ट टाकला होता. तिथे फिल्डर्सनी त्यांना लास्ट बॉलला सपोर्ट नाही दिला, बट चांगलीच अशी गोलंदाजी डॉक्टर गोळे यांच्यातर्फे बघायला मिळालेली आहे. आणि नवीन बॉलर आलेले आहे अमोल वाघमारे. अमोल वाघमारे हे ऐरोली सुपर किंगचे हायएस्ट इम्पॅक्ट प्लेयर मानले जातात. ऑलराऊंडर, बॉलर, बॅट्समॅन, इव्हेंट ऑर्गनायझर ऑफ ऐरोली प्रीमियर लीग अलॉंग विथ ऑल डॉक्टर्स, अमोल वाघमारे हे उत्कृष्ट असे गोलंदाज, फलंदाज आणि सगळ्यांना घेऊन खेळणारे
अमोल वाघमारे राउंड द विकेट आणि बीट झालेले आहे कम्प्लिटली. स्वप्नील सर ना कळाला नाही की हा बॉल लो राहिलेला आहे आणि विचार करत विकेटची बाउन्स बघत किती खाली राहतोय बॉल. अमोलला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. येस थँक्यू. तर येस पंचांनी दंडित केले म्हणजे नो बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला अतिरिक्त उचली असल्या कारणामुळे. मात्र हा नो बॉल त्या ठिकाणी मात्र दिल्या म्हणजे नो प्लस वन अशा दोन धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या टोटलमध्ये ॲड देखील होत्यात. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 19 या आकड्यावरती 19 ऑन स्कोरबोर्ड. अगदीच आपण पाहिलं तर अमोलचं कौतुक करावं लागेल अगदी इन ॲक्शनमध्ये परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून नक्कीच आयरल सुपर किंग्सचं नेतृत्व देखील करतात. परंतु लीग स्टेजवरती मात्र एकमेकांच्या विरोधात खेळत असताना यावेळेस मोठा धमाका होईल की काय. बॉल चाललाय अगदी आशिषच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. मी त्या चार धावा बॅट्समन रवीच्या बॅटमध्ये येतोय हा दमदार पॉवरफुल चौकार. आणि पंचांनी षटकार डिक्लेअर केलेला आहे. सिक्स डिक्लेअर केलेलं आहे. झाडाच्या पानाला लागल्यावरती नियम आहे की सहा देणं. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी वादविवाद करू नये. पंच हे एक्सटर्नल आहेत. प्लीज रेस्पेक्ट द एम्पायर. खेळाडूंना विनंती आहे की आप एम्पायरच्या डिसिजनला रेस्पेक्ट करावं. सहा रन दिलेले आहेत. तर यावेळेस चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव कम्प्लीट होईल बघता बघता दुसरी धाव कम्प्लीट होईल की काय. येस अगदी सहजरित्या दुसरी धाव कम्प्लीट आणि तिसरी धाव घेण्याचा मात्र मानसिक प्रयत्न त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे चार चेंडू तीन चेंडू अखेरी सत्तापर्यंत जर आपण पाहिली ती म्हणजे 25-25 या आकड्यावरती 25 ऑन स्कोरबोर्ड 25 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. अगदी जर आपण पाहिलं तर रवी त्या ठिकाणी मात्र प्रयत्न करतोय एक षटकार देखील आला चौकार देखील आला. अगदी मात्र टीम संकटात आहेत संकटातून मात्र बाहेर काढण्याच्या प्रयत्नात मात्र कशा पद्धतीने यश मिळते ते देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण की जर आपण पाहिले तर दोन गडी बाद झालेत म्हणजे ओपनिंग पेअर विजय देखील परतला आणि अर्थातच संतोष देखील परतलाय. परंतु नक्कीच अगदी सामना एका बाजूला मात्र नक्कीच घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि फायटिंग स्कोर उभा करण्याचा प्रयत्न मात्र रवीच्या माध्यमातून कशा पद्धतीने होईल. परंतु यावेळेस आता मात्र कॅच होते ड्रॉप आणि बॉल रूपांतर होते ते म्हणजे पंच आपल्यापर्यंत टर्न होतील तर डेफिनेटली त्यांचा इशारा काय येईल अर्थातच आपल्याकडे पर्यंत मात्र इशारा येईपर्यंत आपण थोडीशी आपण वाट पाहणार आहोत. तर आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर तिसरं शतक मार्गस्त असताना मात्र नक्कीच दोन कॅचेस सुटल्यानंतर मात्र रवी त्या ठिकाणी थांबत नाही आहे. चांगले स्टार्ट चांगला मात्र नक्कीच प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतं. येस आणि याचा चौकार आलाय आणि चौकार आल्यानंतर चौकारानंतर मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30. या आकड्यावरती शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. या ठिकाणी मात्र एक सिंगल कम्प्लीट होईल आणि षटकाची देखील समाप्ती होते. तीन षटका अखेरीस टीमची धावसंख्या दोन गडी बाद 32-32 या आकड्यावरती. पुढचे दोन षटक अजूनही शिल्लक आहे त्यासाठी मात्र तुम्हाला मात्र नक्कीच फायटिंग स्कोर हा मात्र उभारावा लागेल. कारण की प्रतिस्पर्धीय संघ जर आपण पाहिलं तर अगदी दमदार आहे अगदी तगडा देखील आहे आणि अप्रतिम दर्जाचा मात्र खेळ सकाळच्या 17 त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला देखील मिळते. परंतु जर आपण पाहिलं तर नक्कीच ASK फायटर्स हा संघ देखील कमी नाही आहे. कारण की त्याने देखील अगदी प्रभावित केलं
अप्रतिम दर्जाचा मात्र खेळ दाखवत असताना, मात्र आपला खेळ साकारत असताना, सकाळच्या सत्रापासून टेबल टॉप करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून नक्कीच होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की जर आपण पाहिलं तर आतापर्यंत टीमचं टोटल पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना तीन षटकानंतर जवळजवळ आपण पाहिलं तर 32-32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 12 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडूंवरती मात्र कशा पद्धतीने मोठमोठे फटके येतील ते देखील आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाजी मार्ग वरती गिरीश शेवटी लेफ्ट अंप वर द विकेट. यावेळेस पुढे सरसावत प्रॉपर मिडल ऑफ द बॅट घेतला, अगदी बॅटच्या मधोमध बॉलला मात्र घेऊन बॉलला पाठवत असताना सीमारेषा जवळ, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र दैनात होते आणि विकेट होते पतन. अर्थातच टीम ASK फायटर्स या संघाला मिळालाय तिसरा अधरा. बॅट्समन रवी बॅक टू द डगआउट. तर न्यू बॅट्समन नितीनला आपण पाहू शकता, व्हाईट बॉल त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच दर्शवत असताना पंचांच्या माध्यमातून. त्या ठिकाणी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे विकेटचं पतन देखील झालं. यावेळेस एक सिंगल कम्प्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे तब्बल आपण पाहिली 34-34 या आकड्यावरती आपण पाहू शकतो. अगदी शांततेचं वातावरण आहे, गरमागरमीचं वातावरण, शांततेचं क्रिकेट त्या ठिकाणी रंगत असताना आपण पाहू शकतो. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर घड्याळामध्ये ठीक 11:48 झाली आहेत, म्हणजे उन्हाचा ताफा देखील पडत चाललाय. त्यामध्ये मात्र क्रिकेटवरती चांगलं प्रेम, चांगलं खेळ साकारत असताना स्वप्नील पाटीलच्या बॅटमध्ये आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 41-41 या आकड्यावरती. यावेळेस मात्र फुल टॉस होती, त्याला मात्र पुढे सरसा जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून अगदी सीमारेषा जवळ, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पंच आपल्यापर्यंत इशारा काय देतील तत्पुरती आपल्याला वाट पाहावी लागेलच, म्हणजे डेफिनेटली अर्धातच कम्प्लीट होईल. पंच आपल्या डिसिजन द्या, पंच अंपायर डिसिजन काय, 2 धावा. येस थँक्यू. 2 धावा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 या आकड्यावरती. यावेळेस स्विंग एन मिस टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा मात्र खाली राहिला. सर यशरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावते. डॉट बॉलची समाप्ती होती. अजूनही या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर जवळजवळ 43 या आकड्यावरती, 43 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा एक चेंडू शिल्लक. यावेळेस दूरवरून चेंडूला वळवण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केले. एक्स्ट्रा धाव ॲड होते आउटसाईड द ऑप्शनच्या स्वरूपात टीमची धावसंख्या जाऊन पोचली एक्स्ट्राच्या स्वरूपात डबल डिजिटमध्ये 44-44 या आकड्यावरती. अगदी ज्या धावा येत आहेत त्या कुठूनही येत आहेत, पण येणं अपेक्षित आहे ते म्हणजे ASK फायटर्सच्या संघासाठी अगदी योग्यरीतीने पाहायला मिळते. परंतु यावेळेस विकेट देखील येणं अपेक्षित असेल आणि अजून एक विकेटचं होतंय पतन. गडी बाद होतोय तर म्हणजे टीम ASK फायटर्स या संघाचा अर्थातच जवळजवळ तिसरा गडी बाद. 3 गडी बाद टीमची धावसंख्या 4 षटका 44 आकड्यावरती.
न्यू बॅट्समॅन एंटर झालाय, मोस्ट एक्सपिरियन्स मॅन म्हणजे अर्थातच ज्याच्याकडे प्रचंड क्रिकेटचा दांडगा अनुभव देखील आहे, तो कुठल्याही क्षणी मात्र सामन्याचं चित्र हे मात्र बदलू शकतो. म्हणजे अर्थातच आपण पाहिलं तर महेश बिष्ट अगदीच कौतुक करावं लागेल. अगदी 40+ क्रिकेट देखील दमदार खेळतात, अगदीच दमदार खेळत असताना मात्र अनेक नामांकित स्पर्धेमध्ये त्यांचा क्रिकेटचा दर्जा हा मात्र आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आता तर आपण पाहिलं तर नक्कीच नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहिलं तर बॉल चालला डी फॉर डिक्लेअर झोनमध्ये घोषणकी क्षेत्रामध्ये, एक धाव ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोचले ते म्हणजे आत्तापर्यंत 45-45 या आकड्यावरती, 45 ऑन स्कोरबोर्ड. येस, इनिंग ब्रेक्समध्ये आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया. एका बाजूला जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येते, विनंती असेल एक मिनिट पंच सामना थांबायचा, पंच एक मिनिट सामना थांबायचा असेल. लाईनमॅन आपणास विनंती करेन की आपण थोडंसं ते गाडी जाते त्यांना बाहेर काढायचं विनंती आहे. प्रेक्षकांना देखील विनंती करेन की आपण आपल्या गाड्या बाहेर पार्क करा, विनंती आहे. त्या ठिकाणी बाउंड्री आहे तर आपण थोडंसं सहकार्य करा. आपण प्रेक्षकांच्या भूमिकेत आहात, नो डाऊट, तुमचं सहकार्य आम्हाला द्या ही नम्रतेची विनंती आहे. त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य केलं तर अतिशय उत्तम राहील. आपण देखील एन्जॉय करण्यासाठी येत आहे क्रिकेट. येस, तुमचं देखील वेलकम आहे आयरली सुपर किंग्स प्रीमियर लीगमध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहते, सर यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडूचा विस्सा होते, डॉट बॉलची समाप्ती देखील होते. तीन चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 45 या आकड्यावरती, 45 ऑन स्कोरबोर्ड. पुढचे तीन चेंडू अजून शिल्लक आहेत. यावेळेस माझा फटका बसला, अगदी पुश करायचा प्रयत्न, परंतु अगदी डोक्यावरती जाऊन चेंडू आदळला. काय तरी चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, मोहेमय मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. एंटरटेनमेंट देखील होत राहील, क्रिकेट देखील तुम्ही खेळत असाल आणि क्रिकेटमध्ये खेळत असताना स्वतःला सांभाळून तुम्ही मात्र क्रिकेट खेळा. हेच तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची जबाबदारी तुम्ही स्वतःने घ्यायची आहे, कारण की अगदी अवघड झेल होता. त्यामुळेच ते आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली, नो डाऊट. उन्हाचा ताफा देखील अगदी डोळ्यावरती, सूर्यप्रकाशाचं किरण ज्यावेळेस पडतं त्यावेळेस चेंडू दिसत नाही फारसा, परंतु यावेळेस प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळाला. नो डाऊट कॅच ड्रॉप झाली, तोपर्यंत मात्र एक सिंगल दोन धावा कम्प्लीट देखील झाल्या. टीमची धावसंख्या 47 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्गवरती जर आपण पाहिलं तर यावेळेस अभियंड स्तंभ त्या ठिकाणी मात्र येतील की काय धावसंख्या, परंतु किती धावसंख्या मिळेल म्हणजे अर्थातच डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आली टीमची. स्ट्रायकर एंडला महेश, यावेळेस मात्र फटका फसला अभियंड स्तंभ त्या ठिकाणी. पुन्हा एकदा मात्र नक्कीच मिळते एक सिंगल, आणि सिंगलने मात्र इनिंगची देखील समाप्ती झाली. 5 षटकांनंतर पहिल्या इनिंग नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 48, येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी 49 या धावसंख्येचं मात्र टार्गेट असेल. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा मात्र अनुभव तुम्ही घेत चला. तर इन्व्हाइट करूया इनिंग ब्रेक्समध्ये टॉस करण्यासाठी एका बाजूला ASK योद्धा आणि दुसऱ्या बाजूला जर आपण इन्व्हाइट करूया ते म्हणजे टीम कॅप्टन ASK योद्धा. टीम कॅप्टन VISA विनंती असेल आणि ASK ब्लास्टर, ASK योद्धा आणि ASK ब्लास्टर या दोन्ही संघामध्ये मात्र टॉस केले जाईल. तर मी सन्माननीय सचिन सरांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण त्या ठिकाणी टॉस करायचा आहे. टॉस का बस आहे मंचावरती, लीग स्टेजवरती ही शेवटची मॅच त्या ठिकाणी मात्र रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे आपण टॉस देखील करूया आमच्या टॉस का बस या मंचावरती. त्या ठिकाणी सचिन सर उपस्थित आहे, त्यांच्या शुभहस्ते आपण ASK ब्लास्टर आणि ASK वॉरियर्स या दोन्ही संघामध्ये आपण टॉस करणार आहोत. धन्यवाद.
तर विनंती करेन एस के वॉरियर्स आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर एंटर करा. विनंती असेल एस के वॉरियर्स टीम कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित एंटर करायचे हे विनंती असेल. तर नेक्स्ट इनिंगला देखील जशी सुरुवात होईल तसं आपण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे तसं आपण परिवर्तन करू या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील. आमच्या कॉम बॉक्समध्ये देखील ऐकूया हिंदीमधील एक सुमधूर आणि गोड आवाज याच लीगमधील मात्र नक्की जे दर्जेदार खेळाडू आणि एस के वॉरियर्स हे संघाचे बॅट्समन देखील आहेत ते म्हणजे अर्थातच सुनील सर यांच्या सुमधूर वाणीतून या पुढचं धावतं समालोचन या ठिकाणी ऐकूया. इट्स ओव्हर यू. धन्यवाद. हॅलो. थँक्यू लोकेश भाई. थँक्यू आप स्टेज पे आने का मुझे माहौल दिए और स्टेज पे आने के लिए मुझे अभिवादन किए. तो यहाँ पे अभी जो मैच चल रहा है वो एएसके वॉरियर्स बसेस एएसके फाइटर्स. एएसके फाइटर्स फील्डिंग टीम में है और साथ ही एएसके वॉरियर्स की बैटिंग है और फर्स्ट इनिंग समाप्त होने का सेकेंड इनिंग में एएसके वॉरियर्स को मैच जीतने के लिए 49 रन यानी कि 49 रनों की जरूरत है. 5 ओवर्स में 30 बॉल 49 रन. और स्ट्राइक पे हैं अमोल वाघमारे एंड नॉन स्ट्राइक एंड पे हैं आदर्श. और साथ ही पहला बॉलिंग पहला ओवर जो है वो लेकर आते हुए अपने महेश बिष्ट के द्वारा पहले ओवर का आगमन होते हुए. और ये महेश बिष्ट ने पहला बॉल डाला और बॉल गई मिड विकेट के पीछे वनडी एक रन के लिए अनडिक्लेयर. एक रन का डिसीजन अंपायर की तरफ से. स्कोर होते हुए एसके वॉरियर्स का एक बॉल एक रन. दरम्यान सामन्याला सुरुवात अमोल कवचर ईशाने मारला चेंडू. चेंडूच्या पाठीमागं स्वप्नील सर परंतु चौकार. सामन्याच्या दुसऱ्या चेंडूमध्ये मारलेला सुंदर चौकार. धावसंख्या वधारलेली 4 अशा प्रकारे धावसंख्या झाली होती. बिनगडी बाद 5 धावा 2 चेंडू 5 धावा. महेश बिष्ट यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेताना दिसत आहेत. अमोल वाघमारे खूपच जुना जाणता खेळाडू अनुभवी खेळाडू दूरत खेळाडू. आणि दमदार अशी सुरुवात म्हणावी लागेल ती एस के वॉरियर संघाची. अंकुश सरांच्या संघ ह्या खूपच मेहनतीने बांधून ठेवलेला संघ. दरम्यान तिसरा चेंडू अमोल आला. अमोलने लेगशॉटच्या दिशेने कटवलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं. एकाच धावावर सावधान म्हणावं लागते दोन्ही फलंदाजांना. अशा प्रकारे धावसंख्या झाली होती 3 चेंडू अखेरीस 6 धावा 27 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. दरम्यान चौथा चेंडू टाकतील ते पंचांच्या उजवीकडून महेश सिंग बिष्ट. सामना करेल तो आदर्श शेलार. आणि आता मात्र झेलची शक्यता परंतु प्रकाश यांनी चेंडूवर नाही गेला त्यामुळे केवळ एका धावावर समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजा. परत अशा प्रकारे धावसंख्या 4 चेंडू अखेरीस 7 धावा 4 चेंडू 7 धावा. पाचवा चेंडू टाकतील ते महेश सिंग बिष्ट. सामना करेल तो अमोल.
आणि लक्ष्याच्या दिशेने कटवला चेंडू, लॉंग लेगला चौकार, टू बाउन्स, टू बाउन्स, फोर रन, सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती अमोल्याची. धावसंख्या 4 ने वधारली, धावसंख्या 11 घरात, 5 चेंडू 11 धावा, सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. सलामीला आलेले फलंदाज अमोल आणि आदर्श अजूनही जिंकण्यासाठी 25 चेंडू मध्ये 38 धावांची गरज एस के वारिया संघाला. दरम्यान शेवटचा चेंडू आणि आवश्याच्या दिशेने मारायच्या रादामध्ये भुरभुर चकला आणि पंचांनी निर्धाव घोषित केलेला चेंडू. पंचांकडे दाद मागली होती ते अमोल्याने, परंतु दाद फेटाळली आहे पूर्णपणे. अशा प्रकारे पहिले षटका अखेरीस धावसंख्या झालेली होती 11, एक षटका अखेरीस धावसंख्या झालेली होती 11. एस के फायटर्स तर्फे पहिले षटक हाताळले होते ते 40+ चे खेळाडू, खूपच जुने जाणते खेळाडू महेश सिंग बिस्ट. त्यांनी 11 धावा खर्च केला आपल्या षटकामध्ये. एकही गडी बाद करण्यामध्ये त्यांना काही यश प्राप्त झालं नाहीये. दरम्यान संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते डॉक्टर स्वप्नील. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना दिसत आहे ते एस के फायटर संघाचे कर्णधार व खेळाडू. पंचांना विनंती करतो कृपया सामना त्वरित चालू करा, आधीच खूप वेळ झाले, अजूनही आम्हाला 5-6 सामने खेळवायचे आहेत. दरम्यान पंचांच्या डावीकडून मारा करते ते स्वप्नील. आदर्श याला संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते डॉक्टर स्वप्नील. फुलटॉस स्वरूपात चेंडू लॉंग लेगला मारलाय क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं, बबलू भाईचं बॅकअप भेटलेला आहे उत्कृष्ट. आणि एका धावा समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजाला. आदर्शाची एक धाव धावून काढून पूर्ण, धावसंख्या 12 घरात, एक षटक एक चेंडू अखेरीस, धावसंख्या होती बिनबाद 12. दरम्यान दुसरा चेंडू स्वप्नील सरांचा सामना करेल तो अमोल. आणि आता मात्र जेल चिज्जू स्वरूपात बाद होण्याची शक्यता आणि बाद. कर्णधार संतोष जाधव, डॉक्टर संतोष जाधव यांनी गोल्डन कॅच घेऊन अमोल्याला तंबूचा रस्ता दाखवला आहे. अशा प्रकारे तंबूत अमोल्याच्या विकेटचं पतन. फुलटॉस चेंडूला कन्वर्ट करताना आहे सिक्स मध्ये. संघाला पहिला हादरा, पहिला खिंडार, पहिला गडी तंबू मध्ये 12 या धावसंख्येवर, एक षटक दोन चेंडू अखेरीस, धावसंख्या 12. अमोलची जागा भरून काढण्यात आलेला फलंदाज दुर्गेश. दुर्गेश उजवी हाताचा फलंदाज दुर्गेश सामना करेल पहिल्यांदाच डॉक्टर स्वप्नील यांचा. स्वप्नील विकेट मध्ये तिसऱ्यांदा. पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू, तितका सुंदर क्षेत्ररक्षण, एका धावा समाधान 38 षटकांमध्ये. धावसंख्या 13 घरात, एक षटक तीन चेंडू अखेरीस, धावसंख्या एक गडी बाद 13. अमोल या स्वरूपात पहिला हादरा एस के फायटर संघाला, माफ करा एस के वॉरियर संघाला. आणि आदर्शाने सुंदर कटवलेला चेंडू मिडविकेटच्या विरोधात, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण डॉक्टर रवी याचं, परंतु एक धाव धावून काढून पूर्ण. अशा प्रकारे धावसंख्या 14 घरात, एक षटक 4 चेंडू 14 धावा, खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती डॉक्टर स्वप्नील यांची. आतापर्यंत 4 चेंडू टाकून केवळ 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एकच गडी बाद करण्यामध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे. दरम्यान 5वा चेंडू टाकतील ते डॉक्टर स्वप्नील क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना. मिड ऑफ वरून लॉंग ऑफला आणला फलंदाज. 5वा चेंडू डॉक्टर स्वप्नील. पुन्हा एकदा सुंदरचा चेंडू, ऑफसाइडला चेंडू, क्षेत्ररक्षक प्रकाश यांनी सुंदरचा झेल घेतलेला आहे. पुन्हा एकदा दुसरा हादरा दुर्गेशच्या स्वरूपात, केवळ एक धाव धावून काढून बाद झाला होतो फलंदाज दुर्गेश. संघाला दुसरा हादरा. एस के वॉरियर्स थोडा मागे पडलेला आहे. संघाचे ज्येष्ठ जुने जाणते खेळाडू सचिन काहीसे मार्गदर्शन करताना संघाला. संघ धरा नवीन फलंदाज दीपक. दरम्यान पुन्हा एकदा ऑफसाइड दर्शन करूया चेंडू की आमच्या जर्मामध्ये. मला वाटतं हा चौकार होऊ शकता आहे, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण कवर्सला स्वतः कर्णधाराचा तितकाच उशिरा थ्रो. आणि आता मात्र झेल रन आउटची संधी सोडलेली आहे ती
दोन्ही संघाच्या खेळाडूंना सुंदर क्षेत्ररक्षण संतोष डॉक्टर संतोष यांचं कौतुक करावं तितकंच कमी. आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये 3 झेल घेतलेले आहेत त्यांनी आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि अशा प्रकारे ओव्हरची सांगता 2 षटका अखेरीस धावसंख्या होती 16 धावा. आता जिंकण्यासाठी एएसके फायटर संघ एएसके वॉरियर संघाला 18 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. आताच आयोजकांकडून मला एक सुंदर बातमी कळलेली आहे ती फेअर प्ले अवॉर्ड भेटणार आहेत जी टीम शेवटपर्यंत जाईल आणि त्यांचा सुंदर खेळ होईल त्यांना. परंतु त्या याच्यामध्ये एएसके फायटर्स यांना आम्ही बाद करत आहोत आधीच कारण त्यांनी 2 वेळा पंचांची वाद घातला होता. 18 चेंडू 33 धावांची गरज 16 धावा झालेल्या आहेत. दरम्यान अमित खूपच ज्येष्ठ खेळाडू आणि सुंदर गोलंदाज अमित एएसके फायटर संघाकडून अमित संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिले षटक टाकतील ते अमित सामना करेल ते आदर्श सलामीला आलेला फलंदाज आदर्श. हा 33च बोललो भाई 18 चेंडू 33 धावा. तुमचा एक खेळाडू पाठवा सर इथं 12 खेळाडू इकडे पाठवा. काय झालं झालं काय पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. फ्लाइट स्वरूपात मारला चेंडू झेल खाली क्षेत्र रक्षक आणि बाद आदर्श याच्या विकेटचं पतन. एसके वॉरियर्सच्या संघाला तिसरा हादरा आदर्श यांच्या स्वरूपात. संघ जरा पराभवाच्या शाळेत संकटामध्ये सापडलेला होतो एसके वॉरियर्स. डॉक्टर रवी यांनी सुंदर झेल घेतलेला होतो मिड विकेटच्या दिशेने. अशा प्रकारे तिसरा हादरा अमित याला पहिल्याच चेंडू मध्ये यश प्राप्त झालेलं आहे. संघाचे ज्येष्ठ खेळाडू सचिन आपण त्याला थोडस थंड घ्या. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू म्हणायला लागेल तर अमित याचा काहीचा फसवा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू केवळ एक धाव. संघाची धावसंख्या 17 घरात 3 षटक. डॉक्टर प्रशांत म्हात्रे यांचे वडील व त्यांची मुलगी यांचं आगमन झालं आहे. मी विनंती करतो मान्यवरांना आपण मनसेकावर स्थानापन्न व्हायचं आहे. कृपया टाळ्याच्या गटात त्यांचं स्वागत करायचं आहे. सर आपण आलात आणि आमच्या स्पर्धेची शोधा वाढली याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार. आणि 2 धावा धावून काढून पूर्ण दरम्यान धावसंख्या अशा प्रकारे 19 घरात 15 चेंडू अजूनही 30 धावांची गरज 15 चेंडू 30 धावा. दरम्यान चौथ्यांदा अमित सामना करून दीपक पुन्हा एकदा फ्लाय चेंडू आणि पुरुषार्थ मार्गनाथामध्ये यष्टीशी स्वरूपात बाजलंय. खूपच सुंदर यष्टी रक्षण विजयाचं आणि अमित त्याची सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत 2 गडी बाद करून 2 धावा दिल्या आहेत 3 धावा दिल्या आहेत. आणि खूपच स्टार फलंदाज पंकजाचं आगमन झालेलं आहे. पंकज पाडे पाडेजी क्या करेंगे हम देखेंगे.
ऑफ साईडच्या दिशेने मारला पहिला षटकार आजच्या दिवसातील असा फलंदाज पांडेजी किती सिटी जात होता आज बघू. प्रवीण म्हात्रे यांच्याकडून त्यांना एक षटकाराला 500 रुपये बक्षीस आलेलं आहे. प्रवीण म्हात्रे यांच्याकडून तीन षटकार मारले 10,000 रुपये. शशी वर्मा यांच्याकडून लागोपाठ जर तीन षटकार मारले तर शशी वर्मा यांच्याकडून 10,000 रुपये. पंकज पांडे आपल्यासाठी सुवर्ण संधी तीन षटकाराला 10,000 रुपये. आणि पुन्हा एकदा फसला चेंडू खूपच सुंदर चेंडू आतापर्यंत खूपच सुंदर शॉट गोलंदाजी हाताळलेली होती. अमित याने 5 चेंडू मध्ये 2 गडी बाद करून केवळ 3 धावा खर्च केलेला आहे. अशा प्रकारे धावसंख्या 19 या घरात शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आणि ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा मारला षटकार. पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेला गोल्डन षटकार. तो पंकजचा स्पेशलिस्ट आहे तो ऑफसाईडला. आजच्या दिवसातला पहिला षटकार ही त्यांनी तिथेच मारला होता आणि आताचा षटकार ही तिथेच. प्रकाशाला चेंडू काय कळला नाही. गचार क्षेत्ररक्षण प्रकाश काय म्हणले याच आईचा वापर काय करण्यात नाही आला त्यांना. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 धावा संघाच्या 25 धावा झाल्या आणि 24 धावांची गरज 12 चेंडू मध्ये. सूर्या आणि पंकज पाहूया कसं आव्हान प्राप्त करतायत. 12 चेंडू 24 धावा एएसके वॉरियर्स संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. दरम्यान गोलंदाज विजय दूरचा सडाखुरा गोलंदाज फिरकीचा जादूगर म्हणावं लागेल तो विजयाला. संघासाठी चौथे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील तो विजय. सामना करेल तो सूर्या. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय कव्हर्स मध्ये महेश बिस्ट लॉंग ऑफला संतोष जाधव लॉंग अनला बबलूभाई मिड विकेटला डॉक्टर रवी लॉंग लेगला डॉक्टर स्वप्नील मला वाटते. दरम्यान पहिला चेंडू आणि आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने कटवला चेंडू. सूर्याने एका धावावर समाधान. दोन्ही फलंदाज एक धाव धाव काढून पूर्ण. अशा प्रकारे धावसंख्या 26 घरात. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू 23 धावांची गरज. दरम्यान पंकज आतापर्यंत एक षटकार मारून सुंदर फलंदाजी करताना दिसत आहे. तो पंकज 2 डॉट काढले तर 500 रुपये. पुन्हा एकदा अशाच्या दिशेने मारला चेंडू. आता मात्र पंचांकडून अवंतर चेंडू सरा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कुणी वादावाद करू नये. धावसंख्या 27 घरात. जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू 22 धावा. पांडेजी बहुत चमक रहा पांडेजी. आणि आता मात्र सोडून दिलेला चेंडू पुन्हा एकदा अवंतर घोषित. पंचांकडून खूपच सुंदर पंचगिरी करताना पंच. 11 चेंडू 21 धावांची गरज. अजूनही 21 धावांची गरज. 28 धावा झालेला आहे संघाच्या. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या चेंडूमध्ये यश प्राप्त झालं होते. पंकजाला एक धाव धावून काढून पूर्ण. पंकज आणि सूर्या यांची सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. अजूनही 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. 12 सरासरीने धावा काढायचे आहेत. चौकार आणि षटकारांची भरसात करावी लागेल सूर्या याला. क्षेत्ररक्षण बदल पॉइंट वरून कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षण हरवलं कोल्हे गोकुळ याला. आणि आपल्याला चेंडू झेल. आणि आता झेल सोडलेला आहे. झेल सोडला की मॅच सोडली पाहूया. मला वाटतं मॅच सोडली डॉक्टर संतोष जाधव यांनी. मला वाटतं मॅच सोडलेली आहे नक्कीच. 9 चेंडू 19 धावा कॅचेस विन द मॅचेस. कॅच सोडल्यामुळे तुम्ही सामना हरू शकता. 9 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. जीवदान प्राप्त झालंय ते सूर्या याला. दरम्यान पंकज पुन्हा एकदा लक्षात दिशेने कटवला चेंडू. विंडीच्या स्वरूपामध्ये मला वाटतं एक धाव. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू 18 धावा. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. सूर्या हे पंकज हे दोन्ही हे तर मुमकिन हे एएसके वॉरियर्स के लिए. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 31 घरात. 3 गडी बाद 31 धावा. काहीसे सावरलेले दिसत आहेत एएसके वॉरियर्स. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू 18 धावा. पंकजाला चौकार षटकार मारावेच लागतील.
पुन्हा एकदा आता मात्र प्रवीण मात्रे खुश, प्रवीण मात्रे एवढा कोणीच खुश नाही. आज पांडेजी आवडलेले आहेत, पांडेजी आवडलेले आहेत. अशा प्रकारे संघाला चौथा आदरा पांडेच्या स्वरूपात. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 18 धावा, शेवटचा चेंडू विजयाचा. सामना करतील ते जुने जाणते खेळाडू गिरीश सर. मात्र यांनी लिंबू फिरवलेला आहे ते पंकज पांडे यांच्यावर. पंकज पांडे यांच्यावर लिंबू फिरवल्यामुळे पंकज बाद. दरम्यान डावखुरा फलंदाज मिस्टर गिरीश, डावखुरा गोलंदाज विजय. षटकातील शेवटचा चेंडू, सामना करतील गिरीश. गिरकर काका सुंदर फलंदाजी क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. पाहूया शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू विजयाचा गिरीशाला. आता मात्र हवेत अनुबाद. महेश सिंग बिस्ट यांनी सुंदर झेल घेतलेला आहे लॉंग लेगला. अशा प्रकारे धावसंख्या 31 घरात, 5 हादरे, 5 गडी बाद, 31 धावा. अजूनही 18 धावांची गरज, 6 चेंडू 18 धावा. डॉक्टर माही आता तरुण आलो आहे ते डॉक्टर गोळे. मी आज सनटेक मध्ये चेंडू मारणार आहे. दरम्यान अजूनही सूर्या आहे म्हणजे एसके वॉरियर्स यांची आशा अजूनही. कृपया अमोलला विनंती आहे आपल्या संघाला 2 रनाची पेनल्टी देण्यात येईल जर आपण विनाकारण आतमध्ये गेला तर. अजूनही 18 धावांची गरज, 6 चेंडू 18 धावा. दरम्यान सर्व संघासाठी शेवटच आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो प्रकाश. खूपच उंच बोरा असा गोलंदाज, अँब्रोज सारखा दिसणारा. प्रकाश दरम्यान प्रकाश फलंदाज, सामना करतो सूर्या. 6 चेंडू 18 धावांची गरज. आता मात्र सुंदर सेपरेशन फलंदाजीमध्ये गोलंदाज म्हणायला लागली प्रकाशाची. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना खेळवलं नव्हतं परंतु अगदी दुसऱ्या सामन्यामध्ये गोरेलाही चिमून दाखवलेलं आहे आणि दुसऱ्यांदा खूपच आपल्या हाईचा वापर करताना दिसत आहे. उंच पुरा असा गोलंदाज, अँब्रोज सारखी गोलंदाजी आहे त्यांची. जिराफ पेक्षा थोडी 1 सेंटीमीटर कमी. अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू 18 धावांची गरज. दरम्यान जिराफ आपसाच्या दिशेकडे चेंडू, षटकार. गचाळाची गोलंदाजी ती प्रकाशाची. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, शॉर्ट पिच जर तुम्ही नाही टाकला तर हराल तुम्ही. चार चेंडू 12 धावांची गरज. सूर्य आहे तो मुमकिन हो एसके वॉरियर्स यांच्यासाठी. 4 चेंडू 12 धावा. चार चेंडू 12 धावा. मी विनंती करतो एसके वॉरियर्स संघाच्या खेळाडूंना विनंती करतो आपण मध्ये मध्ये बोलू नये अन्यथा आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. पंचाने निर्णय कळवायचा. पंच आताचा अवांतर आणि 1. ठीक आहे सर, ओके. अशा प्रकारे जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा, माफ करा, 4 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच सर्व चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा गचाळ गोलंदाजी होती. अक्का प्रकाशाची घाबरलेला आहेत. 1 षटकार खाल्ल्यानंतर घाबरला आहे जिराफ. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाजी लय बिघडलेली आहे ती प्रकाशाच्या. आणि फिल्डर स्वरूपात चांगला चेंडू, त्याच्यावर खरपुसाने चार घेतलेला आहे तो लॉंग लेगला. चौकार सूर्याने घेतलेला चौकार. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. अजूनही संधी आहे प्रकाशच्या संघाला. फुलटोस नाही टाकला तर, फुलटोस आणि शेटो शॉर्ट पिच नाही टाकला तर अजूनही संधी आहे. सूर्य आहे तो मुख्य नाही.
सूर्य आणि प्रकाश खूपच सुंदर नातं सूर्य आणि प्रकाशाचं, परंतु इथं एकमेकाच्या विरुद्ध खेळताना दिसत आहे सूर्य आणि प्रकाश. तीन चेंडू पाच धावा. काहीशी कॉलर खाली खाली झालेली दिसत आहे ती एएसके फायटर संघाची. फाईट द्या तुम्ही फायटर आहात. दरम्यान सुंदरसा चेंडू, आता मात्र सुंदरसा चेंडू, निर्धावाचा चेंडू मला वाटते. दोन चेंडू पाच धावा समीकरणाला आहे. दोन चेंडू पाच धावा, उत्कृष्ट अशी गोलंदाजी होती प्रकाशाची. पुन्हा एकदा त्यांना सूर्य व्यवस्थेला दिसत आहे. दोन चेंडू पाच धावा, एक षटकार मारावाच लागेल. दोन चेंडू पाच. आणि ऑफ साईड समजला षटकार. मॅच घालवली आहे प्रकाश यांनी. तो कांड काळा तोंड गेला त्यांनी. हारलेला सामना जिंकला येते एसके वॉरियर्स. अठरा धावांची गरज असताना गचा सुगंधी होती प्रकाशाने आणि सूर्य यांना त्यांना खूपच धोरपण काढलं आहे. अशा प्रकारे जिंकलेल्या सर्व संघाचं हार्दिक अभिनंदन एसके वॉरियर्स. सुंदर अस फलंदाजीचा परफॉर्मन्स सूर्य यांच्याकडून, तितकेच गचा सुगंधी होती प्रकाश काळभांडे यांची. आणि कमिटीतर्फे एसके वॉरियर्सचा सुंदर असा गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही मध्ये आपली समोर दाखवलेला मॅरेथॉन म्हणून घोषित करतो ते सूर्या द्विवेदी यांना. सूर्या द्विवेदी यांना विनंती करतो. मी डॉक्टर प्रशांत म्हात्रे यांचे वडील, आपले सन्माननीय अतिथी माननीय श्री धनजी म्हात्रे यांना विनंती करतो. आपण सामनावीराचा पुरस्कार सूर्या द्विवेदी यांना प्रदान करायचा आहे. कृपया टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे.